हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्युत चुंबक कसा बनवतात आणि त्याचा उपयोग कुठं कुठं केला जातो याविषयी माहिती पाहूया. आता विद्युत चुंबक बनवण्यासाठी आपणाला खालीलप्रमाणे साहित्य लागेल. अंदाजे 10 सेंटीमीटर लांबीचा एक लोखंडी खिळा, 1 मीटर लांब तांब्याची तार, एक बॅटरी आणि टाचण्या किंवा इतर चुंबकीय वस्तू. इथं मी टाचण्याऐवजी लोहकीस घेतलेला आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे खिळ्याभोवती तांब्याची तार गुंडाळा. आता हा जो खिळा आहे, या खिळ्याच्या भोवताल आपल्याला तांब्याची तार या पद्धतीने गुंडाळायची आहे. तारेची दोन्ही टोके बॅटरीला जोडा. आता ही बॅटरी आहे आणि या बॅटरीला आपण हे तारेचे दोन्ही टोके जोडूया. या पद्धतीने दोन्ही टोके आपल्याला या बॅटरीच्या टोकाला जोडायचे आहे. आता या बॅटरीमधलं विद्युत ऊर्जा या तारेमधून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहू लागलेली आहे. आता जेव्हा मी हा बॅटरी ह्या खिळ्याचे टोक या लोहकिसाकडे नेतो, तेव्हा हा लोहकीस या खिळ्याकडे आकर्षित होतो. हे बघा, इथं लोहकीस खिळ्याला चिपकलेला दिसून राहिला. याचा अर्थ या खिळ्यामध्ये चुंबकत्व निर्माण झालेलं आहे आणि अशा प्रकारे जो चुंबकत्व निर्माण होते त्या चुंबकाला विद्युत चुंबक असे म्हणतात. म्हणजे इथं खिळा हा विद्युत चुंबकासारखा कार्य करू लागला आहे. ही कृती केल्यानंतर आपण असे लक्षात येते की लोहकीस खिळ्याला चिपकलेला दिसतो. आता जेव्हा मी हा विद्युत चुंबक बॅटरी काढून घेतो, तेव्हा या खिळ्यातला विद्युत चुंबक नाही नष्ट होतो आणि या खिळ्याला चिपकलेला लोहकीस खाली पडून जातो. आता बघा, इथं एक बी लोहकीस आपल्याला दिसत नाही आहे. अशा चुंबकास विद्युत चुंबक म्हणतात. विद्युत चुंबकत्व हे तात्पुरते असते. दैनंदिन जीवनामध्ये विद्युत चुंबकत्वाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो, जसे सीटी स्कॅन मशीन, क्रेन, ATM स्वीप मशीन, विद्युत घंटा इत्यादी साहित्यांमध्ये विद्युत चुंबकाचा वापर केला जातो. या उलट पिन होल्डर किंवा कपाटाच्या दाराला लावलेले चुंबक हे कायमचे चुंबक असते. कायम चुंबके निकेल, कोबाल्ट व लोह यांच्या मिश्रणापासून बनवतात. उदाहरणार्थ अल्निको हा पदार्थ ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांचे मिश्रण आहे. दारावरची घंटा, क्रेन अशा उपकरणांमध्ये विद्युत चुंबकत्वाचा वापर होतो.